गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे पहिला गर्दी मध्ये शूट करायला सुरुवात केली ना ते इथूनच पहिला आई होती ना आता देवा मोदक वगैरे उकडीचे मोदक तळलेले मोदक असं वेगवेगळं संकष्टीत असायचं ही येते वस्तू याच्यामध्ये मस्त पैकी मी रोज आहे ना धूप लावतो धूप सो घरात आहे ना एक मस्त पैकी असं प्रसन्न वातावरण होतं आणि ते पण गाईच्या शेणाच आहे आज मस्त पैकी पावसाला आहे आराम तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचा रवीच्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्ही ह्या ब्लॉगची खूप वाढ बघत होतो गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे यावरून तुम्ही कळलं असेल तुम्हाला आज मी निघालो आहे लालबागला मला प्रत्येक युट्यूबवर येऊन हेच बोलतो की दादा आता व्ह्यू येतात नंतर व्ह्यू येत नाही कारण की इंटरेस्ट असतो जर तुम्ही एकाच इंटरेस्टवर जर काम करते तर तुम्हाला त्या एकाच इंटरेस्टचे पब्लिक तुम्हाला सबस्क्राईब करतात म्हणजे तुमचं चॅनल आवडतात कारण की त्यांना तोच कॉन्टेंट पाहिजे असतो आणि आपण जर मिक्स कॉन्टेंट ठेवला ना तर मग कशी पब्लिक इंटरेस्ट नाही घेत त्यांना फक्त जो इंटरेस्टेड जो टॉपिक असतो ना त्याच्यावरतीच ते लोक येतात त्यामुळे जर तुम्ही नवीन युट्यूब करत असाल तर हे लक्ष ठेवा आम्हाला 6 वर्षाचा अनुभव आहे कारण की जर तुम्ही मल्टिपल कॉन्टेंट ठेवतील ना तर तेवढ्या बुद्धी चालणार पण नंतर नाही चालणार सो भरपूर असं काही काही युट्यूबचं आहेत गोष्टी आता आपण ते ठेवा साईडला आणि आपण निघूया लालबागला आता सीन असं आहे ना तो वाजलेत 5 आणि मस्तपैकी सोसायटी शांत आहे फक्त एक टेन्शन आहे की मी छत्री नाही घेतलाय ना विंड शीटर वगैरे काही घेतलं नाही आणि निघालोय पाऊस येईल असं तर वाटत नाहीये बघूया गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या असा प्रत्येकाला कमेंट करायचं आणि कमेंट बॉक्स भरून टाकायचं आहे गणपती बाप्पा मौर्या म्हणून सो तरच तर ब्लॉग बनवायला मजा येईल आणि तुम्हाला ब्लॉग पाहायला देखील मजा येईल हे बघा गणपतीला आता अवका ना 1.5 महिना बाकी आहे आणि ते बघा कसे ना मंडप घालायला देखील सुरुवात केलेली आहे 1.5 महिनाच राहिला आणि मंडपाची तयारी अशी झालेली आहे हा हे साकारचा साकार मित्रमंडळ हे आहे आमच्या इकडचं गणपतीचं मंदिर आणि आपण जातोय आता मेट्रोच्या ब्रिजवरून जातोय अंधेरी स्टेशनला अंधेरी स्टेशन पहिला कसं होतं आता कसं डेव्हलपमेंट गोष्टी ना सगळ्या चेंज होत चालल्यात बापरे एवढे ब्रिज ना एवढे स्कायवॉक आपण त्या तिकडून आलेलो त्या तिथे आणि ही आली आहे चर्चगेट पास्ट आपण जरा थांबलो आहे कारण की आपले जरा फ्रेंड लोक येतात तर त्यासाठी आपण जरा वेट करतो त्यांचं ते आले की मग आपण निघूया आपण जाणार आहे स्लोनी आवाज ना Thank you.
हा बॉम्ब दाखवला तर चालेल ना? हा हा वाला हा वाला चला आता आपण आहे ना शूटला तयारी करूया. इकडे कभी कभी कुछ तो हुआ था, मेरा भी हुआ था, डिलीवरी चला पहिला ओरिया गेट रेडी. टाइमपास चाललाय ऍक्च्युली. आम्ही मगाशी जाऊन आलेलो परळ वर्कशॉप मध्ये ना, तिथे जाऊन आलेलो तर तिथे ना अजून मूर्त्या काही जास्त बनल्या नाही, त्यामुळे दाखवायला पण काय तुम्हाला तसं मिळणार नाही. जेव्हा मूर्त्या रेडी वगैरे होतील, कलर वगैरे लागतील, धोतर वगैरे घालतील आणि जेव्हा त्या सजून तयार होतील ना, तेव्हाच खरं दाखवायला मजा. आणि आता कसं वर्कर वगैरे काम करतात ना, तर त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून मी जास्त शूट नाही केलं, जेवढं झालेलं तेवढंच दाखवलं आणि बरंच काम चालू आहे. तर बघूया 15 तारखेला मला वाटतं असं शुअर नाही मी, पण 15 तारखेला पहिला आगमन आहे. तर बघ आता इथे आलोच आहे, तर इथे आपलं परळचा महाराजा इथे पाठपूजन आहे, तर मग बोलले इकडे पण जाऊया. परळचा महाराज आहे ना, इथे मी पहिला गर्दीमध्ये शूट करायला सुरुवात केली ना ते इथूनच, म्हणजे तेव्हा मला आठवतं मी रांगोळी शूट करायला पण गर्दी होती, ते मी घाबरत होतो, पण तेव्हा मी त्या गर्दीमध्ये ना पहिला शूट घेतला. सो मला ते अजून आठवण आहे, 6 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि आता इथे चालू होईल 2 तासा वाजायला. परळ पुणेरी चालू करा. Thank you.
चल जाऊ बाजारी
चला वाजले 9:30 जाऊया आता घरी. शूट कंप्लीट झालेलं आहे. आली आहे गाडी बोरेवली. चला अंधेरीला पोहोचलोय आणि आज संकष्टी चतुर्थी आहे. तर अजून जेवण आता मी ऍक्च्युली सकाळीच करून आलो त्यामुळे आता जाऊन फक्त जेवायचं. चंद्र उदय झाला असेल. आज ऍक्च्युली मला माहीत पण नाही की चंद्र उदय कितीचा आहे. पण घाई घाईत निघालो आज सकाळी. शूट होतं थोडंसं ते आता शूट आवरलं. लवकर आलो कारण की संकष्टीचा उपवास होता. आज दिवसभर पूर्ण काहीच खाल्लं नाही. सो आता पोहोचूया पहिला घरी. आज संकष्टी आहे तर आमच्याकडे काय ऍक्च्युली मोदक करणार असं कोण नाही ना. तर मग मी आलो आता जिलेबी घेऊन आलो मस्त पैकी. आणि आपण आलोय आपल्या फ्लोअरवर. अय्या दरवाजा बघा बंद आहे. बघा मला वाटतं जेवून झोपले वाटत. आता जस्ट 10:30 आले आणि आता आपण शूट वगैरे करून आता मस्तपैकी घरी आलो. घरी का आलो कारण की संकष्टी चतुर्थी आहे ना. तर त्यामुळे घरी जरा लवकर आलो. आणि आता आपण बघूया की तुम्हाला दाखवतो मी आता मी सकाळी पूजा केलेली आहे. तर सकाळची पूजा वगैरे करून जेवण वगैरे करून मग मी शूटला गेलेलो. तर तुम्हाला दाखवतो की पूजा कशी केली होती. सो इथे मस्तपैकी आज सकाळीच पूजा केलेली आहे संकष्टीची. आता वाजले 10:30 आणि आता आपल्याला बसायचं जेवायला. मी एक वस्तू आणली. ही आहे ती वस्तू. याच्यामध्ये मस्तपैकी मी रोज आहे ना धूप लावतो धूप. सो घरात आहे ना एक मस्तपैकी असं प्रसन्न वातावरण होतं. आणि ते पण गाईच्या शेणाचं आहे म्हणजे ऑर्गेनिक दूध येतो आणि एक ना असं पॉझिटिव्ह येतं. हे बघा असं एक असं येतं. आता ही कशी आहे हे पूर्ण राख आहे. सो ही याच्यातून खाली अशी येते मस्त आहे. आणि असं पेटवून ठेवायचं तो गोळा आणि हे करायचं बंद. सो याच्यातून असं मस्तपैकी धूर येतो आणि खूप चांगल्या वाईब्स येतात. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. चला आता बघूया आपण जेवायला काय काय आहे. नैवेद्य दाखवून झालंय. मी आता आलो. इथे आहे मस्तपैकी पांढरा शुभ्र भात. हे नैवेद्याचं ताट आहे. हे माझं ताट आहे कारण की नैवेद्याचं ताट मीच खातो घरी. इथे आपला नेहमीचा चहा अजून आहे. इथे आहे अशी मस्त बिरड्याची भाजी. जेव्हा पण संकष्टी असते ना तेव्हा आम्ही बिरड्याची भाजीच बनवतो. आणि इथे हे आणले हे निखिलच्या घरून आलेत मोदक. तळलेले मोदक आहेत आणि हे बुंदीचे लाडू. आणि हे आहे गोडवरण. मोदक तर बनवायला येत नाही. सो त्यासाठी ना आम्ही असं काहीतरी स्वीट वगैरे आणून नैवेद्य दाखवतो. पहिला आई होती ना तर तेव्हा मोदक वगैरे उकडीचे मोदक तळलेले मोदक असं वेगवेगळं संकष्टीला असायचं. पण आता आम्हाला तेवढं पॉसिबल आहे. एकच गोष्ट आहे की ती मला अजून जमत नाहीये. ज्या दिवशी ती जमेल. आता गणपतीचं म्हणजे फेस्टिवल आता चालू झालंय. गणपतीचा सण चालू आहे. तर मी विचार करतो एकदा ना मोदक ट्राय केले पाहिजे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आपण मोदक बनवायचे का. सो खूप डिफिकल्ट आहे पण ट्राय करूया आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी. आता जेवायला घेऊया. जेवणाच्या अगोदर आहे ना आपण मोदक तर नाही बनवले पण ही मस्तपैकी जिलेबी आणली आहे. तर आपण ही जिलेबी ना नैवेद्य म्हणून दाखवूया. लाडू दाखवले मी. दाखवले मी लाडू मीच आणले. अच्छा तुम्ही आणले का लाडू. ठीक आहे. आता काय मोदक नाही ना आपल्याला. मग आम्ही असं काही ना काही आणतो आणि मोदकाऐवजी ते दाखवतो. तर आता मी पण आणायचं आहे जिलेबी घेऊन आलो. तर आपण आता जिलेबीचं पण नैवेद्य दाखवूया. गणपती बाप्पा अम्मा. शुभ प्रभात मित्रांनो. कालचा व्लॉग मला काही जास्त अजून शूट करताना आला कारण की तुम्ही बघितलं आपण पोहोचलेलो घरी. घरी आल्यानंतर जेवलो वगैरे आणि नंतर लगेच बसलो एडिटिंगला. तुम्हाला माहिती आपण शूट करून आलो की जास्त वेळ टाइमपास नाही करता. पहिलं आपलं काम करतो. आणि हा ब्लॉग काही जास्त मला मोठा नाही बनवता आला. तेवढाच बनवता आला कारण की जर आपण जिथे गेलेलो तर तिथे ना गणपती जास्त दाखवायला नाही मिळालं. कारण की ना गणपतीचं अजून काम आहे ना बऱ्यापैकी झालेलं नाही आहे. तर तिथे काम चालू आहे आणि त्यामध्ये तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करणं थोडंसं
मला बरं नाही वाटलं तर काम चालू आहे अजून आणि जेवढं जसं जसं झालं ते तुम्हाला दाखवलं थोडंफार आणि नंतर मग तिथून गेलो आम्ही परळच्या महाराजाचं पाठपूजन होतं तर तिकडे ती थोडीफार मजा केली. बरेच जण मित्रमंडळी भेटले आणि ते करत 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 आपण आलो रात्री घरी आणि आता आपण सकाळी उठून हा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.